नाकल गावकर हर्षवर्धन सुभाष यानंतर नाकल गावकर सुगत मिलिन यांना व विनंती आहे की आपण आपला या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे। अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अर्थात इंजिनियर क्षेत्रामध्ये हे काम करत आहेत। त्यानंतर शिंगारे दीपक बालासाहेब कंप्यूटर इंजिनियर पुणे डीवाय पाटील या कॉलेजमध्ये तो कार्यरत आहे। शिंगारे दीपक बालासाहेब त्यानंतर शिंगारे अंजली जीवन यांना विनंती आहे की आपण तयार राहायचं आहे। डीजे आसिफ एस के यानंतर शिंगारे अंजली जीवन हिने तयार राहायचं आहे। तिच्या पालकांना विनंती आहे आपणही या ठिकाणी हा सत्कार स्वीकारण्यासाठी तयार राहायचं आहे। यानंतर शिंदे श्याम राम यांना विनंती आहे की आपण आणि आपल्या पालकांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी तयार राहायचं आहे। शिंदे श्याम राम यानंतर दीपक शिंगारे याला विनंती आहे की त्याच्या पालकांनी व दीपकने हा सत्कार स्वीकारायचा आहे। ती सर्व जी आमची विद्यार्थी आहेत ती इंजिनियर क्षेत्रामध्ये काम करत आहेत। सोलंकेश अरुणराव हरीश अरुणराव तो बी फार्मसी करत आहे। त्याच्या व त्याच्या पालकांना विनंती आहे। श्याम शिंदे डीजे आसिफ एस के या ठिकाणी श्यामचा सत्कार संपन्न होत आहे। ही सर्व आमची विद्यार्थी यापुढे नाकलगावचं नाव अभिनव पद्धतीनं उज्ज्वल करतील यामध्ये मला शंका नाहीये। गावकऱ्यांच्या वतीने या सत्कार स्वरूपामध्ये त्यांना नवीन ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी हा सत्कार समारंभ संपन्न होत आहे। त्यानंतर हरीशचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। सोलंके हरीश अरुणराव बी फार्मसीसाठी तो क्वालिफाय झालेला आहे। त्याचा सत्कार या ठिकाणी उत्तम पवार सर बालासाहेबजी जोडगे सर डॉक्टर प्राध्यापक राजारामजी जोडगे सर डॉक्टर प्राध्यापक भागवत शिंदे सर हे सर्व सन्माननीय नाकलगाव विकास प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी करत आहेत। यानंतर पुढील सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक भागवत पवार सर श्री नारायणजी जोडगे सर श्री अशोकजी सोळंके सर व श्री अनंत काटोळे सर यांना विनंती करतो की आपण जे आमचे 10वीचे गुणवंत विद्यार्थी आहेत यांचा सत्कार करायचा आहे। सर्वप्रथम शिंदे अंजली अशोक
तिला मी विनंती करतो की तिने आपल्या पालकांसह आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तिच्या पालकांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्यासोबत यायचं आहे. इयत्ता 10वीमध्ये 92.60% एवढ्या पर्सेंटेजने अंजलीने या ठिकाणी घवघवीत यश मिळवलेलं आहे. तिच्या पालकांना आजी आजोबांनाही विनंती आहे की आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर कुकरे जयश्री लक्ष्मण तिला विनंती आहे की 10वीमध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे. तिचा सत्कार या ठिकाणी नकलगाव प्रतिष्ठानच्या वतीने भागवत पवार सर, नारायणजी जोडगे सर, अशोक सोळंके सर व अनंत काटुळे सर करत आहेत. त्यानंतर अंबाड साक्षी अशोक तिला अशी विनंती करतो की तिनं व तिच्या पालकांना तिचा सत्कार स्वीकारायचा आहे. जयश्रीचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढील विद्यार्थी अंबाड साक्षी अशोक. जयश्रीने 92.40% एवढं घवघवीत यश इयत्ता 10वीच्या परीक्षेत मिळवलेलं आहे. यानंतर अंबाड साक्षी अशोक तिचा या ठिकाणी नाकलगाव विकास प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार संपन्न होत आहे. इयत्ता 10वीमध्ये 90.40% हिला एवढे टक्केवारी घेऊन घवघवीत यश संपादन केलेलं आहे. तिचा सत्कार या ठिकाणी. यानंतर भापकर बालकृष्ण अशोक याला विनंती करतो की त्याच्या पालकांनी व भापकर बालकृष्ण अशोक काळ्यांची थोडीशी कमतरता जाणवते. आपली मुलं आहेत, आपले भूमिपुत्र आहेत. त्यानंतर उंडाळकर दीपक रामभाऊ याला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे एक विद्यार्थी राहिलेले होते, हर्षदीप सुभाष नाकलगावकर यांना विनंती करतो की आपण आपलाही सत्कार स्वीकारायचा आहे. हर्षदीप सुद्धा नाकलगावचं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करत आहे. यानंतर नजरचुकीने वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा रोहित शेळके व त्याच्या पालकांना विनंती आहे की त्यांनीही आपला या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. रोहितला मी विनंती करतो व त्याच्या पालकांनाही विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. रोहित सध्या वैद्यकीय क्षेत्रात काम करतो आहे. डीजे आशिष यानंतर
श्रीहरी हिच्या पालकांना विनंती आहे की आपण उत्कर्षाचा सत्कार स्वीकारायचा आहे. नापकल गावातील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झालेली पहिली विद्यार्थिनी आहे उत्कर्षा. उत्कर्षाच्या वतीने प्राध्यापक काळेसर यांना अशी विनंती करतो की आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. आपण दहावीमध्ये गवगवी यश मिळवलेले विद्यार्थी पाहिले. यानंतर निबंध क्षेत्रामध्ये हरणे विद्या विलास हिने तालुका स्तरातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. मी तिच्या पालकांना विनंती करतो की विद्याच्या पालकांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. प्राध्यापक भागवत पवार सर, नारायणजी झोडगे सर, अशोक सोळंके सर व अनंत काटोळे सर यांना विनंती आहे की आपण विद्याचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. यानंतर प्राध्यापक अक्षय गौर, प्राध्यापक रामेश्वर सर या ठिकाणी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे मनपूर्वक आभार. यानंतर प्राध्यापक अक्षय गवळी सर, रामेश्वर झोडगे सर, अमोल झोडगे सर व नितीन झोडगे सर यांना विनंती आहे की आपण 28 स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेत मिळालेल्या जे गवगवीत यश आहे त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. सर्वप्रथम शिंदे शरद अशोक यांना अशी विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्यासोबत त्याच्या पालकांनाही विनंती आहे की आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. NMMS या परीक्षेमध्ये या ठिकाणी शरदने गवगवीत यश मिळवलेलं आहे. ही स्कॉलरशिप 5 वर्ष दिली जाते. प्रतिवर्षी 12,000 रुपये एवढं मानधन या स्कॉलरशिपसाठी या ठिकाणी सरकारकडून मिळतं. त्या परीक्षेसाठी आपल्या गावातील विद्यार्थी शिंदे शरद अशोक या ठिकाणी पात्र झालेला आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्याचा उत्साह वाढवायचा आहे. यानंतर शिंदे साईराज भागवत 8वी स्कॉलरशिप साईराजने मिळवलेली आहे. त्याच्या आजी आजोबांना विनंती आहे की आपण हा सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचा आहे. आप्पा दोन्हीकडचे हे आजी आजोबा असतील तर त्यांना विनंती आहे की आपण सत्यप्रेम हो आपला विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. साईराज याने 8वी स्कॉलरशिप मध्ये हा पात्र झालेला आहे. आणि या स्कॉलरशिप स्पर्धेची जी तयारी आहे ही जवळपास MPSC लेवलच्या तयारीच्या अनुषंगाने केली जाते. ही सगळ्यात मोठी गौरवास्पद बाब आहे आणि त्यामध्ये आपल्या गावातील विद्यार्थी हे अतिशय गवगवीत यश संपादन करीत आहेत. खरं तर नाकलगावचा अभिमान आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवायचा आहे. यानंतर 5वी स्कॉलरशिप मध्ये जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांना विनंती करतो की आपण तयार राहायचं आहे. सर्वप्रथम गौरी गवळी स्वराज बालासाहेब व त्याच्या पालकांना विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. साईराजचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर गवळी स्वराज बालासाहेब त्याच्या माता पितांना विनंती आहे की आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. आदरणीय आबांना विनंती आहे की आपणही या ठिकाणी हा सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचा आहे. स्वराजचा सत्कार या ठिकाणी प्राध्यापक अक्षय गवळे सर, प्राध्यापक रामेश्वर झोडगे सर, श्री अमोलजी झोडगे सर व श्री नितीन झोडगे सर हे या ठिकाणी करत आहेत. यानंतर हरणे वरद विलास या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. त्यासोबत त्याच्या पालकांनाही विनंती आहे की आपणही या ठिकाणी तयार राहायचं आहे. हरणे वरद विलास पाचवी स्कॉलरशिप साठी हे आमचे विद्यार्थी पात्र झालेले आहेत. आपण टाळ्यासाठी थोडीशी कुठेतरी कमतरता मला जाणवते.
वरचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे। यानंतर पवार हर्षवर्धन भागवत याला विनंती आहे की हर्षवर्धन आणि त्याच्या पालकांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे व त्याच्या आजी आजोबांनाही विनंती आहे की आपणही हा सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे। त्याचबरोबर उत्तम पवार सर यांनाही विनंती आहे की आपण हा सत्कार स्वीकारण्यासाठी तयार राहायचं आहे। पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे। पवार हर्षवर्धन भागवत याचा सत्कार या ठिकाणी नाकलगाव विकास प्रतिष्ठानच्या वतीने प्राध्यापक अक्षय गवळी सर, प्राध्यापक रामेश्वर झोडगे सर, श्री अमोल झोडगे सर व श्री नितीन झोडगे सर हे या ठिकाणी करत आहेत। धन्यवाद गडकर सर। यानंतर पुढील सत्कारासाठी मी निमंत्रित करतो विचार मंचावरील उपस्थित आमचे सहकारी नाकलगाव प्रतिष्ठानचे शिक्षक औदुंबर ढोले सर, गणेश गडकर सर, रामहरी शिंगारे, सुहास झोडगे आणि राधाकृष्ण शिंदे यांना की आपण पुढील विद्यार्थ्यांचा सत्कार करावा। पुढच्या टाळ्यांच्या गजरात आपण या सत्कारार्थी विद्यार्थ्यांचं स्वागत करूया। मंथन टॅलेंट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली शिंगारे अनुष्का अमोल हिला आणि तिच्या पालकांना मी विनंती करतो की तिने आपला सत्कार स्वीकारावा। शिंगारे अनुष्का अमोल मंथन परीक्षेमध्ये तिच्या पालकांनी सन्मान स्वीकारावा। सत्कार करतायत औदुंबर ढोले, गणेश गडकर सर, रामहरी शिंगारे, सुहास झोडगे आणि राधाकिशन शिंदे। पत्रकारांच्या वतीने अमोल भैया ठुमरे या मान्यवरांच्या हस्ते शिंगारे अनुष्का अमोल हिचा या ठिकाणी सन्मान होतोय। यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे विटेकर गौरी शंकर, अखिल राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेमध्ये उत्तीर्ण। गौरीला आणि तिच्या पालकांना मी विनंती करतो की तिने सन्मान स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर विचार मंचावर यायचं, स्टेजकडे यायचंय। विटेकर गौरी शंकर, विटेकर गौरी शंकर यानंतर विद्यार्थिनी आहे शिंदे भक्ती भागवत, इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 298 पैकी 278 गुण घेऊन स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण। त्याचबरोबर डॉक्टर सी व्ही रमन बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये 100 पैकी 94 गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवलेला आहे शिंदे भक्ती भागवत। यानंतरचा सत्कार शिंदे भक्ती भागवत हिचा सत्कार स्वीकारण्यासाठी मी गजानन शिंदे, राधाकृष्ण शिंदे हिच्या आजी आजोबा यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया विचार मंचावर यायचे। भक्ती भागवत शिंदे या विद्यार्थिनीनं 300 पैकी 278 मार्क या ठिकाणी मिळवले, अत्यंत चांगल्या गुणानं तिला आपला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळवलेली। तसेच रमण बाल वैज्ञानिक परीक्षा यामध्ये 100 पैकी 94 गुण घेऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक घेण्याचं मान ही एक अभिमानाची आपल्या नाकलगावासारखी गोष्ट आहे। सर्वांनी या विद्यार्थिनीचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं। यानंतर यामध्ये आपल्या नाकलगावकरांसाठी सर्वात एक आनंदाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण रसायनशास्त्र म्हणतो, केमिस्ट्री म्हणतो, केमिस्ट्री विषयामध्ये PhD केलेला विद्यार्थी आपल्या गावामध्ये आहे, त्याचं नाव आहे विवेक ज्ञानेश्वर गवळी।
आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांच्या साक्षीने गेल्या वर्षी देखील आपण त्याचा सत्कार केलेला होता. याच्या पुढचं पाऊल म्हणजे केमिस्ट्री या विषयामध्ये तो पी एच डी करतोय. त्याच्या सन्मानासाठी मी त्याचे पालकांनाही विनंती करतो की विवेक ज्ञानेश्वर गवळी हा स्वतः आणि त्याचे आई बाबा इतर नातेवाईक असतील त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. विवेक ज्ञानेश्वर गवळी. शेवटच्या टप्प्याकडे जातोय. आपल्या सर्वांना माहित आहे की या परीक्षासोबतच विविध खेळाच्या ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांचं यश महत्त्वाचं असतं. अशा क्रीडा स्पर्धामध्ये यश मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यामध्ये सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय काटोळे तनुजा सूर्यकांत. तिने गोळाफेकमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. काटोळे तनुजा सूर्यकांत, तिने आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सत्कारासाठी मी विनंती करतोय विचार मंचावरील पांडुरंग झोडगे पाटील, लक्ष्मण सोळंके भैया, विठ्ठल गवळी आणि एजाज शेख यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सत्काराचं आपल्या शुभ हस्ते वितरण करावं. पांडुरंग झोडगे पाटील, लक्ष्मण भैया सोळंके, माजी सरपंच विठ्ठल गवळी आणि एजाज शेख यांनी पुढील सत्कारांचं वितरण करावं. डीजे आशिष एस के. आणि बंडूजी खांडेकर यांना मी अशी विनंती करतो की पुढील सत्कारांचं आपण वितरण करावं. काटोळे तनुजा सूर्यकांत जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक. काटोळे तनुजा सूर्यकांत. यानंतर पुढील विद्यार्थी आहे कबड्डी स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर घवघवीत यश मिळवलेला विद्यार्थी झोडगे धीरज प्रल्हाद. झोडगे धीरज प्रल्हाद याने आपल्या पालकांसह या ठिकाणी आपला मान्यवरांकडून सन्मान स्वीकारायचा आहे. झोडगे धीरज प्रल्हाद. यानंतर पुढील विजेता विद्यार्थी आहे रनिंग या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धावर यश मिळवलेला सोळंके श्रेयस लक्ष्मण. सोळंके श्रेयस लक्ष्मण. श्रेयसच्या पालकांना आजी आजोबांना विनंती की त्यांनी आपला नातवाचा सन्मान स्वीकारावा. सोळंके श्रेयस लक्ष्मण. आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरामध्ये या क्रीडा स्पर्धेतील विविध विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करूया, त्यांचं कौतुक करूया, शाबासकीची एक थाप देऊया. सत्कारासाठी मी स्टेजवर आमंत्रित करतो संता मुक्तीचे अध्यक्ष पद्माकरजी डोले यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते सत्कारांचं वितरण करावं. गोळाफेकमधील विद्यार्थी आहे काटोळे छत्रपती सूर्यकांत. काटोळे छत्रपती सूर्यकांत. छत्रपतीचे आई वडील इतर पालक यांना विनंती करतोय की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. पद्माकर आबा ढोले संता मुक्तीचे अध्यक्ष. यानंतर आपल्या नाकलगावाचं भूषण असलेला ज्याला आपण भावी खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो तो विटेकर अभिनव मारुती इस्रो ट्रीपसाठी याची निवड झालेली आहे. मी अभिनव आणि अभिनवचे पालक मारुती विटेकर सर, आई कालिंदा विटेकर सर आणि इतर नातेवाईक असतील तर त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. अभिनवची आजी आजोबा आणि आपल्या गावाचं घोषणा आहे की उद्याच्या खगोलशास्त्रज्ञामध्ये निश्चितच आपल्या अभिनवचा समावेश असणार आहे. विटेकर अभिनव मारुती. यानंतर मी संजय नाकलगावकर यांना विनंती करतो की त्यांनी देखील स्टेजवर या सत्कारांच्या वितरणासाठी उपस्थित राहावं. संजय नाकलगावकर. अभिनवची सांगायची विशेष गोष्ट म्हणजे रत्नागिरी आणि औरंगाबाद या ठिकाणी जी राज्यस्तरीय खगोलशास्त्रज्ञांची संमेलनं झाली होती त्या संमेलनामध्ये एक बालशास्त्रज्ञ म्हणून मुद्दामून त्याची निवड केलेली होती आणि हा छोटा 14-15 वर्षाचा आपला शास्त्रज्ञ अगदी 60-70 वर्ष वयाच्या लोकांना इतर नागरिकांना मार्गदर्शन करत होता. त्याबद्दल मी अभिनवचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा देतो.
झालं झालं. मी विचार मंचावरील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपण या सर्व सत्कारांचं वितरण केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज आपण सर्वजण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत. यामध्ये आत्ताच आपण ज्या 32-34 विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक रूपामध्ये सत्कार केला याचा मागचा उद्देशच असा आहे की या विद्यार्थीने तर यश मिळवलंच मिळवलं, परंतु पुढच्या वर्षी आपल्यातले खूप सारे विद्यार्थी, खूप सारे पालक या ठिकाणी यावेत आणि ते देखील या यशाचे वाटेकरी व्हावेत. त्यासाठी मी आपल्या विद्यार्थ्यापैकीची प्रातिनिधिक मनोगते घेतोय. सुरुवातीला मी विनंती करतोय वैद्यकीय क्षेत्रामध्ये जिने गवगवीत वेश मिळवलेला आहे त्या कुमारी वसुंधरा सोळंके हिला की हिनं या ठिकाणी येऊन आपलं प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करावं. कुमारी वसुंधरा सोळंके. आणि यानंतर पुढे तयार राहायचंय कुमारी अंजली शिंदे जिने 10वीमध्ये 92% मिळवलेले आहेत. सुरुवातीला येते वसुंधरा सोळंके. अंजलीला अंजली शिंदे आपण प्लीज पुढे येऊन बसा जेणेकरून